नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे योगेश देवकर आणि मी आपलं युगांतर अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत करतो. आपण आज द हिंदू या न्यूजपेपरच्या काही इम्पॉर्टंट आर्टिकल्स आणि न्यूज पाहणार आहोत, तर त्या आहेत पुढील प्रमाणे. तर चला सुरू करूया. तर पहिली न्यूज अशी आहे की सुप्रीम कोर्ट अपॉइंट ऑल वुमन पॅनल टू ओव्हरसी रिलीफ इन मणिपूर. आता मणिपूरमध्ये जे काही चाललं आहे, म्हणजे मणिपूरमध्ये सध्या ट्राईब्समध्ये युद्ध चाललं आहे, तर त्या ट्राईब्स कुठल्या कुठल्या आहेत ते लक्षात ठेवा. तर पहिली महत्वाची टाईप म्हणजे मैती, याचं 53% मणिपूरमध्ये पॉप्युलेशन आहे. दुसरे आहे नागाज, तिसरे आहे कुकी, चौथे आहे झोमी. या तिथं मेजॉरिटी तिथल्या ट्राईब्स आहेत. आणि मे मध्ये काय झालं की मणिपूर हायकोर्टने मैती या कम्युनिटीला एसटी स्टेटस देण्याची विनंती स्टेट गव्हर्नमेंटला केली. आणि या विनंती केल्यानंतर नागाज आणि कुकीजला असं वाटू लागलं की आता मैत्री जो समुदाय मेजॉरिटीमध्ये आहे त्यांना जर एसटीचं स्टेटस भेटलं तर त्यांना जे सोशल आणि इकॉनॉमिक काही स्कीमचे जे बेनिफिट्स होत आहेत तर त्या बेनिफिट्स त्यांना कमी भेटतील. याच्यातूनच तिथं वादाची ठिणगी पेटली. आणि आता मध्ये न्यूज आली होती की तिथं दोन ज्या लीड्स आहेत त्यांना नेकेड त्यांची परेड काढण्यात आली होती. तर यासारख्या गोष्टी तिथं घडत आहेत. मणिपूरमध्ये व्हायलन्स हा जोरात चालू आहे आणि अशा वेळेस ज्युडिशियरी ही शांत बसू शकणार नाही. त्यामुळेच ज्युडिशियरी सध्या ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम हा एक आपल्याला सिलेबसमध्ये कन्सेप्ट आहे. ज्युडिशियरी सध्या ॲक्टिव्ह झाली आणि त्यांनी प्रोॲक्टिव्ह मेजर्स घेऊन एक SIT इथं एस्टॅब्लिश केली आहे. तुम्ही इथं पाहिलं तर इथं त्यांनी SIT एस्टॅब्लिश करण्यासाठी केली आहे. आणि त्याच्यावरती मणिपूरमध्ये जे चाललं आहे त्याच्यात फेर इन्व्हेस्टिगेशन, तिथं कुठल्या कुठल्या प्रकारचे क्राईम सध्या चालू आहेत त्याचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी त्यांनी SIT फॉर्म केलेली आहे. आणि लवकरच आपल्याला मणिपूरमध्ये काय होत आहे ते समजेल. तर न्यूज याच्यासाठी महत्वाची की ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम दाखवत सुप्रीम कोर्टने ऑल वुमन पॅनल टू ओव्हर्स रिलीफ इन मणिपूर, म्हणजे गव्हर्नमेंट ज्या ऍक्टिव्हिटीज काय करते, कुठले रिलीफ मेजर तिथे करते, व्हायलन्स झाला आहे तर कुठल्या प्रकार झालाय, FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट जे आहे ते किती प्रमाणे फाईल झाले आहेत, तर आणि कशा प्रकारे तिथं त्याचं प्रोग्रेस चालू आहे हे पाहण्यासाठी त्यांनी तिथं कमिटी एस्टॅब्लिश केली आहे. हे इथं महत्वाचं आहे. आता तुम्हाला इंटरनॅशनल पर्स्पेक्टिव्ह माहीत असेल तर अजून मणिपूरमध्ये व्हायलन्स घडण्याचं कारण म्हणजे इमिग्रेशन, इलिगल इमिग्रेशन, इलिगल इमिग्रेशन ऑफ चीन इथनिक ग्रुप्स फ्रॉम मणिपूर, फ्रॉम मिझोराम, फ्रॉम म्यानमार. आता म्यानमारमधून आपल्याकडं इलिगल इमिग्रेशन होतंय, तसेच तिथं पॉपी कल्टिवेशनचा सुद्धा मुद्दा तिथल्या स्टेट गव्हर्नमेंटनी उपस्थित केला आहे. म्हणजे पॉपी कल्टिवेशन इन द हिल एरियाज हा एक मुद्दा आहे. तसेच जो तिथं फॉरेस्ट सर्वे चालला आहे तर तो फॉरेस्ट सर्वे बाय स्टेट गव्हर्नमेंट हा एक तर महत्ववादाचा मुद्दा आहे. म्हणजे सध्या स्टेट गव्हर्नमेंटने काय केलं तिथं की सॅटेलाइट इमेज वापरून जे फॉरेस्टमध्ये इन्क्रुचमेंट केलं होतं त्याच्या इन्क्रुचमेंट काढून टाकण्याचं काम तिथं करत आहे. आणि याच्यामुळंच जे नागाज, कुकीज आणि झोमी लोक आहेत जे हिल एरियाजमध्ये राहतात, तर त्यांना वाटतं की आमच्या जे नॅचरल आणि आमचा फंडामेंटल राईट्स की फॉरेस्ट रिसोर्सेसचे युटिलायझेशन करण्याचं, त्याच्यावरती गव्हर्नमेंट जाणून बुजून तिथं त्यांच्यावरती कर्व्ज त्यांना कमी करण्याचा प्रयत्न करत आहे असा एक त्यांचा संदर्भ आहे. तर आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की जे चुरा चांदपूर नावाचं तिथं एक फॉरेस्ट एरिया आहे, तर त्या फॉरेस्ट एरियामध्ये एक 12 ते 13 व्हिलेज गव्हर्नमेंटने काय केलंय की डिरिकॉग्नायझेशन केल्यामुळे, त्या व्हिलेजला डिरिकॉग्नाइज केल्यामुळे सुद्धा तिथं एक वादाचा चर्चेला मुद्दा आहे. आणि या गोष्टीमुळे तसेच तिथं इथनिक डिवाइड असल्यामुळे, म्हणजे मणिपूरमध्ये काय आहे की इथनिक डिवाइड आहे, म्हणजे वेगवेगळे इथनिक सिटी जे लोक तिथं राहतात, म्हणजे जे मैत्री, नागाज आणि कुकी, झोमी हे वेगवेगळे इथनिक सिटीज लोक आहेत. मैत्री लार्जली हिंदू कम्युनिटी असल्यामुळे, तसेच ह्या ट्रायबल कम्युनिटी असल्यामुळे त्यांच्यामध्ये स्वतः वादाचा मुद्दा आहे. तर या गोष्टी आपण मणिपूर मध्ये सध्या रिलेटेड डिस्कस केल्या आहेत. आणि कशा प्रकारे सुप्रीम कोर्टमध्ये SIT तिथे एस्टॅब्लिश केलं हे आपण पाहिलंय. तर या घडामोडीचा आपण अपडेट घेत राहू. तर दुसरी महत्वाची न्यूज म्हणजे की राज्यसभा पासेस दिल्ली सर्व्हिसेस बिल आणि शहा शार्पन्स अटॅक ऑन केजरीवाल. आता हा शार्पन्स अटॅक ऑन केजरीवाल हा आपल्यासाठी सिलेबसचा मुद्दा नाही आहे. तर याच्यासाठी काय आहे की जे कुठलं दिल्ली सर्व्हिसेस जे बिल आहे, जे तुम्ही पाहिलं की
म्हणजे आर्टिकल तुम्ही पाहिला असेल की आर्टिकल 239A या अंतर्गत दिल्लीला काय केलं आपण स्पेशल म्हणजे स्टेटस आहे त्यांना युनियन टेरिटरीचं स्टेटस आहे. तर या आता काय झालंय की म्हणजे तुम्ही पाहत असाल की लेफ्टनंट गव्हर्नर तिथले जे आहेत आणि जे दिल्लीचं गव्हर्नमेंटमध्ये आहे याच्यातच कायम तिथे टसल होत असतात. आणि या टसल होण्याचं कारण म्हणजे की जे पॉवर स्ट्रगल आहे म्हणजे आता तुम्ही म्हणत असाल की 239A मध्ये तीन जे सब्जेक्ट्स आहेत समजा पोलीस पब्लिक ऑर्डर आणि लँड हे जे तीन सब्जेक्ट आहे तर हे तीन सब्जेक्ट कोणाकडे सेंटरकडे आणि बाकी जे सब्जेक्ट आहेत ते जे दिल्लीचं गव्हर्नमेंट आहे ते लेफ्टनंट गव्हर्नमेंटला ऍडवाईस करतं. पण असा वादाचा मुद्दा कशामुळे निर्माण झाला तर सर्व्हिसेस म्हणजे आता सर्व्हिसेस म्हणलं की अपॉइंटमेंट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स म्हणजे जे IAS आहेत IPS आहेत तसे वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑफिसर्स आहेत तर त्याच्यावरती कंट्रोल कोणाचं असलं पाहिजे या गोष्टीवरती तर सध्या वादाचा मुद्दा त्यांच्यामध्ये आहे. आता तुम म्हणजे 2015 पासून हे पॉवर स्ट्रगल चालू आहे आणि सध्याची जी 5 जज बेंच आहे सुप्रीम कोर्टच्या 5 जज बेंचने असा निर्णय दिला होता की या तीन गोष्टी सोडून म्हणजे पोलीस पब्लिक ऑर्डर आणि लँड या तीन गोष्टी सोडून जे बाकीचे राहिलेले सब्जेक्ट आहेत त्याच्यावरती स्टेट गव्हर्नमेंटचा अधिकार राहील. म्हणजे सर्व्हिसेस मॅटर रिलेटेड टू सर्व्हिसेस ऑल्सो ट्रान्सफर्ड टू द स्टेट गव्हर्नमेंट. व हे सगळं झाल्यानंतर सध्या काय केलं की नंतर सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलं की एक ऑर्डिनन्स पास केलं आणि हे सगळे राईट्स परत एकदा काढून घेण्यात आले दिल्ली गव्हर्नमेंटकडून. त्याच्यामुळं हे सगळा त्यांच्यामध्ये वादाचा मुद्दा उपस्थित झाला. पण सध्या काय केलं आता की जे बिल जे आहे आता दिल्ली सर्व्हिसेस बिल हे सेंट्रल गव्हर्नमेंटने पास करून घेतलं आणि जे सर्व्हिसेस जे आहेत म्हणजे पोलीस पब्लिक ऑर्डर आणि लँड हे तर सेंट्रल गव्हर्नमेंटच आहेत पण जे सर्व्हिसेस रिलेटेड मॅटर्स आहेत म्हणजे अपॉइंटमेंट ऑफ व्हेरियस ऑफिसर्स त्यांच्यावरती कारवाई करण्याचे अधिकार हे सगळे त्यांनी लेफ्टनंट गव्हर्नमेंटला अधिकार देऊन टाकल्यामुळे या मुद्द्यावर सध्या अपोजिशनकडून टीका होती. तर तुम्ही आपण याचे की फीचर्स पाहूया म्हणजे आर्टिकल 239A याचे की फीचर्स काय आहे. तर लेजिस्लेटिव्ह सध्या तुम्ही पाहिलं की युनियन टेरिटरी दिल्ली अशी युनियन टेरिटरी आहे तिला लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे की द असेंब्ली हे तर तुम्ही पाहिलं द असेंब्ली हॅज पॉवर्स टू मेक लॉज ऑन ऑल मॅटर्स एक्सेप्ट पोलीस पब्लिक ऑर्डर अँड लँड. द काउन्सिल ऑफ मिनिस्टर जी आहे दिल्ली गव्हर्नमेंटची तर ती काय करते की म्हणजे दिल्ली हॅज अ काउन्सिल मिनिस्टर हेडेड बाय द चीफ मिनिस्टर. द चीफ मिनिस्टर इज अपॉइंट बाय द लेफ्टनंट गव्हर्नर. आता हा लेफ्टनंट गव्हर्नर जो आहे हा एक तिथं महत्वाचं पोझिशन आहे आणि हे चीफ मिनिस्टरला अपॉइंट करतात आणि जे महत्वाचे काही निर्णय आहेत ते लेफ्टनंट गव्हर्नर स्वतःच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा घेऊ शकतात. त्याच्यावरती तिथं पॉवर ऑफ लेजिस्लेशनवरती तिथं वादाचा मुद्दा तिथं निर्माण झालेला आहे. आता द कन्फ्लिक्ट बिटवीन लेफ्टनंट गव्हर्नर अँड काउन्सिल मिनिस्टर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. इन केस ऑफ डिफरन्स ऑफ ओपिनियन बिटवीन LG अँड काउन्सिल मिनिस्टर्स ऑन मॅटर्स विद इन द लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स ऑफ द दिल्ली असेंब्ली द लेफ्टनंट गव्हर्नर इज रिक्वायर्ड टू रेफर द मॅटर टू द प्रेसिडेंट फॉर डिसिजन अँड द प्रेसिडेंट डिसिजन इज बाइंडिंग. आता काय आहे की एखाद्या मुद्द्यावरती डिसएग्रीमेंट असेल CM आणि लेफ्टनंट गव्हर्नमेंटमध्ये तर लेफ्टनंट गव्हर्नर हा मुद्दा जो आहे तो प्रेसिडेंटकडे पाठवतात आणि प्रेसिडेंटनी जो निर्णय घेतला तो त्यांच्यावरती बाउंड असतो म्हणजे तो त्यांना फॉलो करायला लागतो. आता द आर्टिकल इन पासेज दॅट द व्हाईल इंटरप्रेटिंग द प्रोव्हिजन्स ऑफ द आर्टिकल 239 इट शुड बी डन इन अ मॅनर दॅट फोस्टर्स कोऑपरेशन बिटवीन द लेफ्टनंट गव्हर्नर अँड द काउन्सिल ऑफ मिनिस्टर. हा हार्मोनियस इंटरप्रिटेशन त्याचं झालं पाहिजे असं जे सुप्रीम कोर्टने सुद्धा सांगितलं होतं पण तसं काही घडताना आपल्याला दिसत नाहीये. आता इश्यूज अँड कॉन्ट्रोवर्सीज काय आहेत यामध्ये. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की पॉवर स्ट्रगलचा मुद्दा इथं आहे की लेफ्टनंट गव्हर्नर स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट या सगळ्यामध्ये इथं पॉवर स्ट्रगलचा मुद्दा इथं आहे. म्हणजे हा पॉवर स्ट्रगल असल्यामुळे डिसिजन मेकिंग जे आहे त्याच्यामुळे थोडे डिले होत आहे आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोलिंग कोणाचं याचा मुद्दा इथं उपस्थित झाला आहे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की इंटरप्रिटेशन ऑफ द आर्टिकल हा एक तिथं मुद्दा आहे. त्याचबरोबर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल कोणाकडे असावं म्हणजे सर्व्हिस रिलेटेड मॅटर कोणाकडे असावं त्याचाही तिथं एक डिसएग्रीमेंट्स आपल्याला बघायला मिळतात. आणि तुम्ही पाहिलं की दिल्ली ॲज अ पार्शियल स्टेट आहे म्हणजे दिल्ली हे फुल स्टेट नाही आहे. मागाशी सांगितल्याप्रमाणे पब्लिक ऑर्डर लँड अँड पोलीस
हे सगळे जे महत्त्वाचे सब्जेक्ट्स आहेत ते सेंट्रलकडे ट्रान्सफर करण्यात आले आहेत. सेंटरने डिरेक्शन त्याविषयी दिली तर ते स्टेट गव्हर्नमेंटला फॉलो करायला लागतात. त्याच्यामुळे दिल्ली बाकीच्या स्टेटप्रमाणे स्टेट नसून एक पार्सल स्टेट आहे. आणि याच्या बाबतीत एक रिझन त्यांनी काय दिले व्हॅलिड की नॅशनल म्हणजे आपली दिल्ली आहे हे आपले कॅपिटल आहे. भारताचे कॅपिटल असल्यामुळे तिथं जे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन असेल तसेच लँड आणि ह्याचा मुद्दा आहे तर तो पोलीसचा मुद्दा आहे तो सेंट्रलने जाणून बोजून त्यांच्या ताब्यात ठेवलेला आहे. आता दुसरा एक इश्यूज कुठला आहे की ज्युडिशियल इंटरव्हेन्शन. आता लेफ्टनंट गव्हर्नमेंट आणि जो काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहे दिल्लीचं याच्यामुळे याच्यामध्ये सारखंच वादावादी होती. आणि ज्युडिशियल इंटरव्हेन्शन म्हणजे टू क्लॅरिफाय द कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन त्याच्या असल्यामुळे की ज्युडिशियल इंटरव्हेन्शन हे खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला ज्युडिशियल इंटरव्हेन्शन झाल्यामुळं काही पॉलिसी डिसिजन आहे त्याचे घेण्यात आपल्याला विलंब होताना दिसून येतो. आता हे बिल या बिलनी काय केलं आहे म्हणजे नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली अमेंडमेंट बिल आता हे सध्या पास करण्यात आहे. तर या बिलने इट एम्पावर द सेंट्रल गव्हर्नमेंट टू मेक रूल्स इन कनेक्शन विथ द अफेअर्स ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली इन्क्लुडिंग द फंक्शन्स टर्म्स अँड अदर कंडिशन्स ऑफ सर्व्हिस ऑफ ऑफिसर्स अँड एम्प्लॉईज. आता हे ऑफिसर्स अँड एम्प्लॉईज म्हणजे सर्व्हिसचा आपण जो मगापासून म्हणतो की सर्व्हिसचा मुद्दा कुठला तर जे ऑफिसर्स आणि एम्प्लॉईज अपॉइंट करणे तसे त्यांच्यावरती ऍक्शन घेणे यासारख्या मुद्द्यावरून तिथं जे वादावादी झाली होती तर ते सध्या सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलंय म्हणजे म्हणजे आता बिलनुसार सेंट्रल गव्हर्नमेंटला इम्पॉवर केलंय की सर्व्हिस रिलेटेड मॅटर डिसाईड करण्यासाठी. आणि इट ऑल्सो हॅज द प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ नॅशनल कॅपिटल सिव्हिल सर्व्हिस अथॉरिटी. आता हा एक नवीन त्यांनी अथॉरिटी निर्माण केली आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ द नॅशनल कॅपिटल सिव्हिल सर्व्हिस अथॉरिटी. आणि या अथॉरिटीमध्ये कोण आहे द अथॉरिटी कन्सिस्ट ऑफ द दिल्ली चीफ मिनिस्टर म्हणजे दिल्लीचे सीएम त्याचबरोबर चीफ सेक्रेटरी ऑफ दिल्ली त्याचबरोबर प्रिन्सिपल होम सेक्रेटरी ऑफ दिल्ली या सगळ्या हे तीन लोक त्यामध्ये आहेत. आणि तुम्ही इथं जर पाहिलं तर हे चीफ सेक्रेटरी ऑफ दिल्ली अँड द प्रिन्सिपल होम सेक्रेटरी ऑफ दिल्ली हे कोण अपॉइंट करणार आहे तर हे अपॉइंट करणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे तुम्ही इथं पाहिलं तर परत सीएम हा एकटे पडणार आहेत त्या ठिकाणी काही डिसिजन घेण्यासाठी. आणि त्याच्यामुळे जे इफेक्टिव्ह कंट्रोल जो आहे कुठला डिसिजन घेण्याचा किंवा कुठल्या ऍक्शन घेण्याचा तो सेंट्रलच्या अखत्यारीत मुख्यतः राहणार आहे. द अथॉरिटी मेल मेक रिकमेंडेशन टू दिल्ली लेफ्टनंट गव्हर्नर रिगार्डिंग ट्रान्सफर अँड पोस्टिंग ऑफिसर्स अँड डिसिप्लिनरी मॅटर्स. म्हणजे हा सगळा जो सर्व्हिसचा मुद्दा आहे तर याच्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटने त्यांच्याकडं जी पॉवर आहे ती सध्या ट्रान्सफर केलेली आपल्याला दिसून येते. जो ऑर्डिनन्स आधी होता त्यालाच आता ऍक्ट करण्यात आला आहे. आणि दिल्लीमध्ये जो राईट सर्व्हिसचा मुद्दा आहे तो पार्लमेंटने लॉ पास करून सेंट्रल गव्हर्नमेंटला जास्त पॉवर दिली आहे. आणि हा एक आता पुढे वादाचा मुद्दा असू शकतो. तर त्याच्या बाबतीत कुठल्या न्यूज आल्या तर आपण त्याला अपडेट ठेवूया. तुम्ही फक्त आर्टिकल 239 ए लक्षात ठेवा कारण फिल्मसाठी ही खूप महत्वाची फॅक्ट आहे. आता हे एक महत्वाचं दुसरा एक इंटरनॅशनल जे पर्स्पेक्टिव्ह आहे इंटरनॅशनल रिलेशन्स आणि जे सध्या आपण म्हणतो की सुपर पॉवर चायना बनत चालला आहे किंवा जे इंटरनॅशनल रूल बेस्ड वर्ल्ड ऑर्डर आहे रूल बेस्ड वर्ल्ड ऑर्डर. आता हा रूल बेस्ड वर्ल्ड ऑर्डर हा कन्सेप्ट कोणाचा आहे. हा कन्सेप्ट आहे लिबरल फिलॉसॉफी. लिबरल फिलॉसॉफी कोण लीड करते सध्या तर हे करते युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका सध्या हे एक आपली असणारी अस्तित्वात असणारी सुपर पॉवर आहे. आणि या सुपर पॉवरलाच आव्हान दिलंय कोणी तर ते आव्हान दिलं आहे चायनाने. आणि जे चायनाचे पॅरामाऊंट लीडर आहेत झी जिनपिंग यांचं असं म्हणणं आहे की जी आता रूल ऑर्डर आहे म्हणजे वेस्टर्न USA लेड रूल बेस्ड वर्ल्ड ऑर्डर ती सध्या फ्लेक्स मध्ये आहे आणि ते सध्या एक विनिंग सिच्युएशन मध्ये म्हणजे तिचं आता महत्व हळूहळू कमी व्हायला लागले. तर ते कशामुळं तर त्यांनी काही रिझन दिले आहेत की सध्या युक्रेन रशिया हे कन्फ्लिक्ट चालू आहे. सध्या हे कन्फ्लिक्ट दूर करण्यात किंवा त्याला काही सोल्युशन देण्यात USA अपयशी ठरलाय. आणि USA सध्या काय करतोय की USA सध्या यांनी तर सांगितलंय की USA सध्या काय करतोय की स्वतः हा पॉवरफुल नसून तो अलायन्स जास्त बिल्ड करण्यावर फोकस करतोय. म्हणजे ऑकस यासारख्या अलायन्स झाल्या तसेच क्वाड यासारख्या अलायन्स झाल्या तर USA या अलायन्सवर फोकस करतोय. त्यामुळं त्याची पॉवर सध्या विनिंग सिच्युएशनला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तसेच USA मध्ये काय होतंय की पोलरायझेशन झालेलं आहे बऱ्यापैकी. तिथं
जी लिबरल ऑदीची जी यूएसएची स्ट्रेंथ काय होती, तर यूएसए स्ट्रेंथ होती की लिबरल फिलॉसॉफी तर आणि ह्युमन राईट्स वगैरे या सारख्या गोष्टींना चॅलेंज करण्यात येत आहे आणि त्याचं व्हायोलेशन यूएसएमध्ये सुद्धा दिसून येतंय. तर या गोष्टीमुळं यूएसएचे जी सुपर पॉवर जी बनण्याची क्षमता आहे ते कमी होत आहे, असं चायनाचे जे पॅरामाउंट लीडर आहेत झी जिनपिंग, तर याच्यावरतीच एम के नारायण जे आपले फॉर्मर डिरेक्टर होते इंटेलिजन्स ब्युरोचे, तर त्याचबरोबर नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर जे आहेत ते त्यांनी त्यांचं ओपिनियन इथं दिलेलं आहे, तर ते आपण पाहूया. आता एम के नारायण जर पाहिलं तर तुम्ही हे एक थोडे आपल्याला रिअलिस्टिक आणि प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने त्यांचं आर्टिकल्स असतं, तर ते आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर आता इथं आपण पाहूया की कम्पेरिंग द युनायटेड स्टेट्स अँड चायना सुपर पॉवर्स, म्हणजे कुठले कुठले आस्पेक्ट्स जर सुपर पॉवर आपल्याला चायना आणि युनायटेड स्टेटमध्ये कम्पेअर करायचे असले तर हे खाली जे आस्पेक्ट दिले त्याच्यावरती आपण कम्पेअर करू शकतो. सुपर पॉवर कोणाला बनायचं असेल तर त्याला काय लागते की इकॉनॉमिक स्ट्रेंथ त्याची खूप चांगली पाहिजे, मिलिटरी स्ट्रेंथ ही खूप चांगली पाहिजे, टेक्नॉलॉजी इनोव्हेशन, त्याचबरोबर ग्लोबल इन्फ्लुएन्स हा त्यांचा असला पाहिजे, आणि ग्लोबल इन्फ्लुएन्स त्याचबरोबर बाकीच्या जे इन्फ्लुएन्स आहे आयडियोलॉजिकल इन्फ्लुएन्स तो असला पाहिजे. आता इकॉनॉमिक पर्स्पेक्टिवने आपण जर पाहिलं तर आपल्याला दिसून येतं की इकॉनॉमिक पर्स्पेक्टिवनी काय आहे की सध्या आपण जर पाहिलं तर वर्ल्ड लार्जेस्ट इकॉनॉमी सध्या यूएस आहे आणि सेकंड लार्जेस्ट चायना आहे. त्याचबरोबर मिलिटरी स्ट्रेंथ जर पाहिली तर यूएसए आता मिलिटरी स्ट्रेंथ त्यांची भरपूर पॉवरफुल आहे, कारण त्यांनी टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट आणि हे अगोदर असल्यामुळे आणि त्याचा ग्लोबल प्रेझेन्स आहे यूएसए नेव्हीचा, त्यामुळे ती एक सध्या म्हणजे जे चॅलेंज म्हणजे पॉवरफुल नेव्ही त्यांची असल्यामुळे मिलिटरी स्ट्रेंथ सुद्धा यूएसची चांगली आहे. त्याचबरोबर चायनाने पण सध्या काय केलं की मॉडर्नायझेशन ऑफ मिलिटरी रॅपिडली केलेलं आहे आणि सेकंड लार्जेस्ट डिफेन्स बजेट त्यांचं आहे, त्यामुळे तेही मिलिटरीवर बऱ्यापैकी फोकस करतायत. आणि टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन जर पाहिलं तर तुम्ही जर पाहिलं तर यूएसएला एक लॉंग हिस्ट्री आहे टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनची, आणि जे कम्प्युटर्समध्ये असू द्या किंवा इंटरनेटच्या क्षेत्रामध्ये असू द्या, यूएसएमध्ये सिलिकॉन व्हॅली सारखे जे व्हॅली आहे ते टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स आहेत. तिथं बायोटेक्नॉलॉजी एरोस्पेसमध्ये यासारख्या रिसर्च इन्स्टिट्यूशन काम करतायत. नासा ही स्पेस इन्स्टिट्यूशन जी आहे यूएसएची ती एक खूप पॉवरफुल आहे. तर यासारख्या गोष्टी घडतायत, पण चायना पण तिथं कमी नाही आहे. चायनामध्ये 5G सारखे जे मॉडेल्स आहेत, त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आणि स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये चायना ही चांगल्या प्रकारे पुढं आहे. आता ग्लोबल इन्फ्लुएन्स, आता हिस्टॉरिकल जी ग्लोबल सुपर पॉवर यूएसए आहे तिचा पॉलिटिकल इकॉनॉमिक आणि कल्चरल इन्फ्लुएन्स सगळीकडे आहे. आता पॉलिटिकल इन्फ्लुएन्स कुठल्या प्रकारे असू शकतो, तर आयडियोलॉजिकल इन्फ्लुएन्स आहे, म्हणजे ह्युमन राईट्स असू द्या, त्याचबरोबर लिबरलिझमची फिलॉसॉफी त्यांची आहे, त्याचबरोबर डेमोक्रेसी, रूल बेस्ड वर्ल्ड ऑर्डर, जे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन आहेत कुठले कुठले, जे वर्ल्ड बँक आहे, IMF आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, यासारख्या इन्स्टिट्यूशनमध्ये सुद्धा यूएसएचा इन्फ्लुएन्स आहे. त्याचबरोबर इकॉनॉमिक म्हणजे जी इकॉनॉमी आहे हे बॉर्डरलेस आणि बॉटमलेस जी वर्ल्ड आहे सध्या, आता हे जे ट्रेड म्हणजे ग्लोबलायझेशनमुळे काय झालं की इंटरडिपेंडन्स इकॉनॉमीचं झालं आहे तिथंही, म्हणजे डॉलरच्या स्वरूपात यूएसएचं इम्पॉर्टन्स इथं आहे. तसेच कल्चरल इन्फ्लुएन्स म्हणजे ह्युमन राईट्स असू द्या किंवा जे लिबरल्स आहेत, फंडामेंटल राईट्स आहे, फ्रीडम आहे, यासारख्या गोष्टींमध्ये यूएसए सध्या डॉमिनेंट आहे. तर चायनाच इन्फ्लुएन्स या ठिकाणी सुद्धा आपल्याला वाढताना दिसतो की बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह, त्याचबरोबर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स, शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन असू द्या किंवा बीजिंगचे जे बँक आहेत, देऊळ वेगवेगळ्या बँक म्हणजे ब्रिक्स बँक आहे, त्याचबरोबर जी चायनाची बीजिंगची बँक आहे, यासारख्या बँक ह्या IMF वर्ल्ड बँकला टक्कर देत आहेत. आणि दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे पाचवं कुठलं, डिप्लोमसी अँड अलायन्सेस. आता यूएसए जर पाहिलं तर चायनापेक्षा यूएसए हे थोडं स्ट्रॉंग दिसून येतं की त्यांनी नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ही त्यांनी साईन केली आहे, आणि यूएसएची अलायन्स ही चायनापेक्षा स्ट्रॉंग आहे. तर चायना इथं आपल्याला थोडं कमकुवत दिसतं, चायनाची अलायन्स कुठल्याही स्टेट बरोबर तेवढी परफेक्ट नाही आहे. आणि सॉफ्ट पॉवर आणि कल्चरमध्ये सुद्धा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे चायनाच्या पुढं आपल्याला दिसून येतं. हे हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन असू द्या किंवा जे कल्चरल जे आहे म्हणजे फंडामेंटल राईट्स आहे, प्रियम्बल त्यांचं आहे, किंवा डेमोक्रेसी जे आपण सगळीकडे फॉलो करतो ते यूएसकडूनच, म्हणजे ग्लोबल वर्ल्ड ऑफ द लीडर ऑफ डेमोक्रेसी कोण आहे तर सध्या
ब्रिटनमध्ये जरी डेमोक्रेसी असेल तरी सध्या जे डेमोक्रेसीला लीड करतं आहे तर युनायटेड स्टेट्स आहे. त्याचबरोबर पॉलिटिकल सिस्टीम आणि आयडियोलॉजी म्हणजे मार्केट ओरिएंटेड इकॉनॉमी आणि इंडिव्हिज्युअल फ्रीडमवरती युनायटेड स्टेट्स फोकस करतो. इथे चायना थोडं मागं पडताना दिसून येतं. चायनामध्ये काय आहे की वन पार्टी सोशलिस्ट स्टेट आहे आणि मिक्स इकॉनॉमी त्यांच्याकडे आहे आणि टाईट पॉलिटिकल कंट्रोल हे चायनाचं असल्यामुळे चायना या गोष्टीमध्ये थोडं सुपर पॉवर बनण्याच्या रेसमध्ये या ठिकाणी थोडं मागं आहे. आता चॅलेंजेस आणि कन्सर्न्स त्यांच्यामुळे कुठले युनायटेड स्टेट फेस चॅलेंजेस सच एज पॉलिटिकल पोलरायझेशन. US मध्ये पॉलिटिकल पोलरायझेशन आपल्याला दिसून येतं, त्याची सुरुवात ट्रम्प पासून आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर इकॉनॉमिक इनइक्वालिटी USA मध्ये आता वाढताना दिसते आणि मेंटेनिंग ग्लोबल लीडरशिप म्हणजे आता USA ला हे सगळी ग्लोबल लीडरशिप मेंटेन करणं तेवढं परवडेल की नाही किंवा त्यांची इकॉनॉमिक स्ट्रेंथ तेवढी आहे की नाही यासारख्या गोष्टी थोड्या चॅलेंजेस आहेत. आणि चायनामध्ये कुठले इशू आहेत तर चायना ग्रॅपल्स विथ इश्यूज लाईक ह्युमन राईट्स कन्सर्न्स, टेन्शन विथ साऊथ चायना सी अँड द नीड टू ट्रान्झिशन फ्रॉम एक्सपोर्ट लेड ग्रोथ टू डोमेस्टिक कन्झ्युम्शन. आता तुम्ही जर पाहिलं तर चायनाची सगळ्यात मोठी कुठली स्ट्रेंथ आहे तर त्यांची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे तर ती एक्सपोर्ट लेड त्यांची इकॉनॉमी आहे. आणि एक्सपोर्ट लेड इकॉनॉमी जर तुमची असेल तर तुम्हाला तेवढंच चॅलेंजेस पण असणार आहेत कारण एक्सपोर्ट लेड इकॉनॉमीला काही वर्ल्डमध्ये काही घटना घडल्या. आता फॉर एक्झाम्पल कोविडमध्ये काय झालं की बऱ्यापैकी ट्रेडवरती त्याचा परिणाम झाला. तर यासारख्या गोष्टींवरचा तुमच्यावर जास्त सगळ्यात जास्त परिणाम आहे. आता इथं जर आपण इंडियाची स्ट्रेंथ पाहिली तर सगळ्यात मोठी इंडियाची स्ट्रेंथ कुठे आहे की आपली कन्झ्युम्शन बेस्ड आपली इकॉनॉमी आहे आणि याच्यामुळेच इंडियाची सगळ्यात कन्झ्युम्शन बेस्ड इकॉनॉमी आपली असल्यामुळे सगळे लोक आपल्याला विचारतात. म्हणजे आपल्याला सगळ्यात जास्त विचारण्याचं कारण म्हणजे की आपल्याकडे सगळ्यात जास्त पॉप्युलेशन आहे आणि ही पॉप्युलेशन काय करते की वेगवेगळे प्रोडक्ट्स हे कंझ्युम करते आणि हे कंझ्युम्शन असल्यामुळे की सगळ्यात देशातल्या म्हणजे सगळ्या जगातल्या देशांना आपल्याशी मैत्रीत्वाचे संबंध एस्टॅब्लिश करणं त्यांना गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण या आर्टिकलमध्ये M.K. नारायण यांनी डिस्कस केल्या आहेत आणि त्यांनी इथं डिस्कस केलं आहे की चायनामध्ये सध्या प्रॉब्लेम कुठला अजून की चायनाचं सध्या तिथं अनएम्प्लॉयमेंट सध्या वाढीस लागले आहे. तसेच त्यांचा GDP चा जो ग्रोथ रेट आहे तो आता डाऊन होऊन तो 3% आला आहे आणि चायनाला हे सगळं सस्टेन करणं हे 3% ग्रोथ रेटनुसार खूपच चॅलेंजिंग जाणार आहे. कारण मध्ये जर पाहिलं तर 2 दशकामध्ये मागील चायनाची डबल डिजिट ग्रोथ होती, म्हणजे 10% पेक्षा जास्त त्यांचा ग्रोथ रेट होता, पण आता तो सध्या कमी झालेला आहे. आणि या सगळ्या गोष्टीमुळेच चायना सुपर पॉवर बनू शकतं पण त्याला काही रिफॉर्म करण्याची गरज आहे. म्हणजे त्याची इकॉनॉमी अजून डायव्हर्स तसेच अजून इकॉनॉमी ग्रोथ करण्याची गरज आहे यासारख्या गोष्टी इथं M.K. नारायण यांनी सांगितल्या आहेत. चला पाहूया पुढचा एक न्यूज. तर नायदर द राईट टू प्रायव्हसी नॉट द राईट टू इन्फॉर्मेशन. आता हे रितिका खेरा यांनी हे आर्टिकल लिहिलं आहे. तर सध्या जे डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल जे आहे 2023 मध्ये जे पास झालंय त्याच्या अनुषंगाने यांनी सांगितलंय की म्हणजे डिजिटल डेटा म्हणजे काय ते आपण एक पहिल्यांदा लक्षात घेऊया की वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपण जे डिजिटल ट्रेल सोडतो म्हणजे आपलं कुठली इन्फॉर्मेशन असेल, नाव असेल, डेट ऑफ बर्थ असेल, एज्युकेशन, क्वालिफिकेशन किंवा आपण कुठून पगार घेतो यासारख्या गोष्टी असेल त्या आपण वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सोडतो, यालाच यांनी आपला डिजिटल डेटा त्यातून तयार होतो. आता हा डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल जो ऍक्ट आहे तो आता पार्लमेंटनी पास केला आहे आणि यामध्ये काय केलंय की लिगलायझिंग डेटा मायनिंग रादर दॅन सेफ गार्डिंग राईट टू प्रायव्हसी. तर डेटा मायनिंग म्हणजे काय आहे की आता सगळ्यांचा आपण डेटा कलेक्ट केला, समजा आपल्या भारतातल्या सगळ्या लोकांचा डेटा येत आहे, पण तो डेटा कसा आहे की रॉ डेटा आहे, म्हणजे कोणाची डेट ऑफ बर्थ, राहण्याचं ठिकाण यासारख्या गोष्टी आहेत. पण या रॉ डेटातून एक त्याला आता आपल्याला मिनिंगफुल डेटा एक्सट्रॅक्ट करायचा आहे, समजा त्याला काही मिनिंग देऊन की 40,000 वरती पगार असणार किती लोक आहेत भारतामध्ये, तर यासारख्या गोष्टी मिनिंग देऊन जो डेटा तयार होतो त्याला डेटा मायनिंग वापरून तो मिनिंगफुल डेटा तयार करतो त्याला डेटा मायनिंग असं आपण म्हणतो. आता त्यांनी हे सांगितलंय की राईट टू इन्फॉर्मेशन आणि राईट टू प्रायव्हसी ह्या ज्या दोन गोष्टी आहेत तर त्या एकमेकांना विरोधी गोष्टी आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपण प्रायव्हसी राईट टू प्रायव्हसी जास्त फोकस करतो त्याच वेळेस राईट टू इन्फॉर्मेशन जो आहे, तर राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे काय की गव्हर्नमेंट आपल्याला काय करते की आपण गव्हर्नमेंटकडून डेटा मागवतोय, गव्हर्नमेंट ट्रान्सपरंट आणि अकाउंटेबल होण्यासाठी राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आहे तो आपल्याला पास करण्यात आला होता 2005 साली. त्यांचं म्हणणं आहे की प्रायव्हसी वाढल्यानंतर काय होतंय की
इन्फॉर्मेशन जी आहे ते पब्लिक डोमेन मधली इन्फॉर्मेशन कमी होती आणि त्यामुळे राईट टू इन्फॉर्मेशनला थोडं हॅम्पर होतंय. त्याचबरोबर ज्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशनला आपण फोकस जास्त केलं म्हणजे कुठलाही पब्लिक डेटा आहे तो पब्लिक डोमेन मध्ये आणला तर राईट टू प्रायव्हसीवर थोडी गदा येते. म्हणजे यासारख्या गोष्टीवरती त्यांनी फोकस केलाय आणि जे बिल पास केलंय त्यामुळे आता नायदर द राईट टू प्रायव्हसी नॉर द राईट टू इन्फॉर्मेशन अशा सारखी कंडिशन इथं तयार झालेली आहे. आणि आपण थोडक्यात त्याची माहिती घेऊया की राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट इज लेजिस्लेशन इनॅक्टेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन 2005 साली हे इनॅक्ट राईट टू इन्फॉर्मेशन पास करण्यात आला. त्याचा एम काय होतं की द प्रोमोट ट्रान्सपरन्सी अकाउंटेबिलिटी अँड द ओपननेस इन द फंक्शनिंग ऑफ गव्हर्नमेंट. आता राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आहे त्यांनी काय केले की सिटिझनला इम्पॉवर केले टू सीक इन्फॉर्मेशन फ्रॉम पब्लिक अथॉरिटीज अँड गव्हर्नमेंट बॉडीज thereby fostering the culture of informed participation and accountability. यासारखं कल्चर त्यांनी तिथं प्रमोट केलंय. त्याचबरोबर राईट टू प्रायव्हसी इज अ फंडामेंटल राईट रिकग्नाइज बाय द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया इन द इंट्रिंसिक पार्ट ऑफ राईट टू लाईफ अंडर आर्टिकल 21. आता हे प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही लक्षात ठेवा की अंडर आर्टिकल 21 देर इज अ राईट टू प्रायव्हसी. मला वाटतं हा प्रिलिमला क्वेश्चन येऊन गेला आहे की राईट टू प्रायव्हसी हा जो राईट आहे तो कुठल्या आर्टिकलच्या अंतर्गत आपल्याला देण्यात आला आहे. तर तो राईट टू प्रायव्हसी जो आहे तो आपला आर्टिकल 21 म्हणजे राईट टू लाईफ या आर्टिकलच्या अंतर्गत आपल्याला देण्यात आला आहे. आणि ही जजमेंट कुठली की जे 9 जजचं जे बेंच होतं की जस्ट लेड बाय जस्टिस एस पुत्तास्वामी यांनी 2017 साली आपल्याला राईट टू प्रायव्हसी हा राईट्स आपल्याला देण्यात आला आहे. आणि त्याच्याच अनुषंगाने काय झालंय की जे म्हणजे राईट टू प्रायव्हसी जे बिल आहे म्हणजे आता ह्या संदर्भात डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल हे 2017 साली पास करण्यात आलं आहे. आणि यांचं असं म्हणणं आहे की द मच अवेटेड डीपीएपी बिल एंड्स अप अंडरमाइनिंग आवर राईट. म्हणजे इथं त्यांनी म्हणले की अंडरमाइनिंग आवर राईट टू इन्फॉर्मेशन विदाउट डुईंग सो मच टू प्रोटेक्ट आणि राईट टू प्रायव्हसी. म्हणजे ह्यांनी काय म्हणले की रितिका खेरा मॅडमनी काय म्हणले की डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल जे आहे ते बिल जरी पास करण्यात आलं असलं तर त्यांनी काय केलंय की प्रायव्हसी तर आपली वाढवली नाही पण त्याचबरोबर आपलं राईट टू इन्फॉर्मेशनचा जो ऍक्ट आहे तो अंडरमाइन केला आहे. आता यांनी इथं एक्झाम्पल दिलं एम जी नरेगा तर त्यांनी असं म्हणलं की एम जी नरेगा वरती किती खर्च झाला किती लोक आहेत ते काम करण्याचं जे सगळ्या गोष्टी आहेत त्या पब्लिक डोमेनमध्ये दिल्या तर काय होतं की म्हणजे हे दोघांचं कन्फ्लिक्ट असं सांगितलं की ह्या गोष्टी पब्लिक डोमेनमध्ये आल्या तर या लोकांना काय करते की बिग जायंट्स जे आहेत टेक्निकल जायंट्स ते लोक काय करतात मार्केटिंग टूल म्हणून त्यांना यूज करू शकतात त्या डेटाचं आणि त्यांना इन्फ्लुएन्स करून त्यांना न परवडणाऱ्या गोष्टी घेण्यासाठी त्यांना परावृत्त करू शकतात. यासारख्या गोष्टी म्हणजे राईट टू प्रायव्हसी इन द डिजिटल स्पेअर डिजिटलचे जे युग आहे त्यामध्ये राईट टू प्रायव्हसी कसा मेंटेन केला पाहिजे हा एक मुद्दा इथं उपस्थित त्यांनी केला आहे. आता त्यांनी एक गोष्ट सांगितली इथे की डिजिटल डेटा प्रोटेक्शन बिल जे आहे तर त्यामध्ये काही शॉर्ट्स कमी येतात तर त्यासाठी काय केलं इथं तर डेटा प्रोटेक्शन गव्हर्नमेंटनी काय केले डेटा प्रोटेक्शन बोर्ड त्याच्यासाठी बनवलंय. पण या बोर्डमध्ये काय आहे की अपॉइंट कोण करते याचे मेंबर चेअरपर्सन मेंबर सर अपॉइंट बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. मग यांचं म्हणणं आहे की हे एक टूथलेस टायगर सारखं काम करू शकतं कारण जे मेंबर सेंट्रल गव्हर्नमेंटनी अपॉइंट केलेले ते त्याच्या गव्हर्नमेंटच्या विरुद्ध काही डिसिजन घेणार नाही. त्याचबरोबर यांनी सांगितलं की जे युरोपमध्ये म्हणजे आपल्याला प्रिलिम्ससाठी क्वेश्चन आला होता की युरोपमध्ये डेटा प्रोटेक्शनसाठी तिथं काय आहे की GDPR. आता GDPR म्हणजे काय की ग्लोबल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन आहे त्यांचं जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन आहे ते युरोपमध्ये आहे आणि ते खूप स्ट्रिंजंट आहे आणि यासारखंच काहीतरी आपल्याला करायची गरज होती पण या बिलमुळे ते काही शक्य झालं नाही. आणि दुसरा एक मुद्दा आहे की इंडियामध्ये काय आहे की लॅक ऑफ युनिव्हर्सल लिटरसी अँड पुअर डिजिटल अँड फायनान्शियल लिटरसी आहे. म्हणजे ते एक आपल्याला लॅक ऑफ डिजिटल लिटरसीचा जो मुद्दा आहे त्याच्यामुळेच डिजिटल प्रायव्हसी हे प्रोटेक्ट करणं खूप अवघड असण्याचं हे त्यांनी अधोकित केलं आहे. तर हे एक आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ पर्स्पेक्टिव्हने हे एक इथं महत्वाचं आर्टिकल आहे. आता दुसरं सगळ्यात महत्वाचं आर्टिकल कुठलं आहे तर इंडियाज मायनिंग पॉलिसी शिफ्ट. आता काय आहे की पार्लमेंट पासेस माइन्स अँड मिनरल्स डेव्हलपमेंट रेग्युलेशन अमेंडमेंट बिल हे 2023 ला आता गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केलं आहे आणि याच्यामुळेच काय झालं की आपल्या मायनिंग पॉलिसी जे आहे म्हणजे मिनरल्स जे आपण काय करतो
वेगवेगळे मिनरल्स आपल्याला कशासाठी लागतात की प्रोडक्शनसाठी आपल्याला वेगवेगळे मिनरल्सची गरज असते, आणि मिनरल्स हे आपल्याला इंडस्ट्रीयल ग्रोथसाठी खूप महत्त्वाचे असतात. आणि इंडियामध्ये काय आहे की मायनिंग पॉलिसीज या थोड्या गव्हर्नमेंटच्या सपोर्टमध्ये असल्यामुळं की त्याचं काय होतं, प्रोडक्शन अगोदर काय होत होतं, कमी होत होतं. प्रोडक्शन कमी होत असल्यामुळे आपल्याला काय करायला लागायचं की मिनरलचा आपल्याला इम्पोर्ट करायला जास्त लागायचं, म्हणजे आपला इम्पोर्ट वाढायचा. याच्यामुळे आपला काय होतं, ट्रेड डिफिसिट खूप वाढायचा, आणि जे आपले इंडस्ट्रीयल जे प्रोडक्शन आहे ते जे कॉस्ट हे एस्केलेट व्हायची. मग याच्यावरती सोल्युशन करण्यासाठी काय केलंय, गव्हर्नमेंटने आता मायनिंग पॉलिसी ही नवीन एस्टॅब्लिश केलेली आहे. तर त्यामध्ये काय केलंय की प्रायव्हेट सेक्टरला अट्रॅक्ट करण्याचं काम केलं आहे गव्हर्नमेंटने. म्हणजे जे डीप सीटेड मिनरल्स जे आहेत, म्हणजे समुद्रात खाली, म्हणजे डीप सीड सी मायनिंग किंवा जे क्रिटिकल मिनरल आहेत, तर त्यामध्ये गव्हर्नमेंटने काय केलंय की प्रायव्हेट सेक्टरला मिनरल एक्स्ट्रॅक्शन आणि एक्सप्लोरेशन करण्याची परमिशन गव्हर्नमेंटने त्यांना दिलेली आहे. त्याचबरोबर जे सहा मिनरल्स आहेत, कुठले कुठले सहा मिनरल्स आहेत, जे लिथियम बेस्ड जे मिनरल्स आहेत, ते काय केले गव्हर्नमेंटने त्यांना क्लासिफाय केले की क्रिटिकल अँड स्ट्रॅटेजिक. आता एक दोन टाइप असतात मिनरल्सचे, ऍटॉमिक मिनरल्स. आता जे ऍटॉमिक मिनरल्स आहे, म्हणजे युरेनियम आणि थोरियम यासारखे मिनरल काय करते की फक्त ज्या पब्लिक सेक्टर जे अंडरटेकिंग आहे आपल्या गव्हर्नमेंट कंपन्या, त्या फक्त त्यांचे एक्सप्लोरेशन आणि हे करतात, एक्सप्लोरेशन आणि प्रोडक्शन करतात. त्याचबरोबर जे बाकीचे मिनरल्स आहेत, म्हणजे कुठले कुठले, आता जे क्रिटिकल आणि स्ट्रॅटेजिक जे मिनरल्स आहेत, क्रिटिकल आणि स्ट्रॅटेजिक हे मिनरल्स प्रायव्हेट सेक्टर हे एक्सप्लोअर करू शकतात. तर गव्हर्नमेंटने काय केले, आता या ॲटॉमिक मिनरलमधून सहा मिनरल्स या क्रिटिकल आणि स्ट्रॅटेजिकमध्ये ॲड केले आहेत. म्हणजे याच्यानुसार काय आहे की याचं प्रोडक्शन आता प्रायव्हेट सेक्टर आपल्याला प्रोडक्शन करण्याला दिसून येणार आहे. त्याचबरोबर आता याच्यामुळे काय फायदा होईल इंडियाला, की इंडियाज डिपेंडन्सी जे इम्पोर्ट वरती होती तर ती आता कमी होऊन या मिनरलचं प्रोडक्शन आपल्या भारतामध्ये वाढून आपल्याला जे आधीच अवलंबून होतं चायना, रशिया आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या कंट्रीवरती, ते आता डिपेंडन्स आपल्याला कमी होणार आहे. आणि जी सप्लाय चेन होती मिनरल्सची आपल्याला, ती आता आपल्याला आपण स्वतः प्रोडक्शन करत असल्यामुळे ती हॅम्पर होणार नाही. त्यामुळे हे बिल आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आता इथं पाहू शकता की बिलमध्ये जे मेजर अमेंडमेंट केले आहेत, तर की ओमिशन ऑफ द सिक्स मिनरल्स फ्रॉम द लिस्ट ऑफ 12 ऍटॉमिक मिनरल्स. आता मग सांगितल्याप्रमाणे ऍटॉमिक मिनरल्समधून सहा मिनरल्स आपण इकडे ट्रान्सफर केले आहेत, तर ते कुठले कुठले मिनरल्स आहे लक्षात असू द्या. तर ते एक लिथियम नावाचे मिनरल, लिथियम, टायटेनियम, बेरिल अँड बेरिलियम, त्याचबरोबर जे निओबियम आणि टॅन्टलम आणि झिरकोनियम हे जे मिनरल्स आहेत ते गव्हर्नमेंटनी ॲटॉमिक मिनरलमधून टाकून त्यांना क्रिटिकल आणि स्टॅटिक, म्हणजे त्यांना ॲटॉमिक टू क्रिटिकल आणि स्ट्रॅटेजिक मिनरलच्या कॅटेगरीमध्ये टाकल्यामुळे प्रायव्हेट सेक्टरला हे एक्सप्लोरेशन आणि त्याचं उत्पादन करण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. त्याचबरोबर दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की इम्पॉवरिंग सेंट्रल गव्हर्नमेंट टू एक्सक्लुसिव्हली ऑक्शन मिनरल कन्सेशन्स फॉर क्रिटिकल मिनरल स्पेसिफाइड इन पार्ट डी ऑफ द फर्स्ट शेड्यूल ऑफ द ऍक्ट. आता जे ऑप्शन करण्याचा जो राईट्स आहे तो एक्सक्लुसिव्ह सेंट्रल गव्हर्नमेंटला दिला आहे, पण त्याची जी रॉयल्टी आणि जे लायसन्सची फी जी आहे ती कोणाला मिळणार आहे, तर ती स्टेट गव्हर्नमेंटला मिळणार आहे. हा एक इथं चेंज केला आहे. तर त्याचबरोबर इंट्रोड्युसिंग एक्सप्लोरेशन लायसन्स फॉर डीप सीटेड अँड क्रिटिकल मिनरल्स. आता जे डीप सीटेड आणि क्रिटिकल मिनरल्स कुठले आहेत, तर गोल्ड, डायमंड यासारखे जे क्रिटिकल मिनरल्स आहेत, त्याचबरोबर लिथियम वगैरे यासारखे मिनरल आहेत, तर ते मिनरल एक्सप्लोरेशनचं लायसन्स ते आता कुठल्या ज्या स्मॉल प्रायव्हेट प्लेयर्स आहेत तर त्यांना देऊन गव्हर्नमेंट काय करणार आहे, जी मिनरल एक्सप्लोरेशनची जी कॅपॅसिटी ती वाढवणार आहे. त्यामुळे आपला इम्पोर्ट कमी होऊन आपला एक्सपोर्ट आणि प्रोडक्शनची जी कॉस्ट आहे ती कमी होण्यास आपल्याला मदत होणार आहे. तर हे एक महत्त्वाचं न्यूज इथं होती, ते बिल तुम्ही डिटेलमध्ये थोडं पाहून घ्या. आता जो हा मॅप आहे, जो हा मॅप इथं मी दिलेला आहे की इंडियाचा मिनरल मॅप आहे, म्हणजे जे मेटलिक आणि नॉन मेटलिक जे मिनरल आहेत ते कुठं कुठं आहेत, तर तुम्ही इथं पाहू शकता की ओडिसा आणि झारखंड इथं मिनरल्स जास्त, सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन झालं आहे, म्हणजे हा आपला मिनरलचा जो बेल्ट आहे. त्याचबरोबर राजस्थान यासा इथं पण मिनरलचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला दिसून येतं. तर मॅपनुसार कुठल्या गोष्टी कुठं भेटतात हे तुम्ही पाहून घ्या, कारण हा क्लिम्स पर्स्पेक्टिव्हने आपल्याला याच्यावरतीही क्वेश्चन येण्याची शक्यता आहे.
आता सो हे होतं आपलं आज 8 ऑगस्टच्या न्यूजपेपरचं डिस्कशन. सो थँक्यू सो मच गाईड्स फॉर वॉचिंग माय सेशन. स्टे ट्यून फॉर मोर अपडेट्स. आय होप यू लाईक दिस सेशन. तुम्हाला सेशन जर आवडलं असेल तर तुम्ही ते लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच एक्झाम्स पर्स्पेक्टिवच्या ज्या न्यूज आहेत ते आपण इथं घेणार आहोत. इंटरनॅशनल पर्स्पेक्टिवच्या न्यूजसुद्धा आपण इथं घेणार आहोत. सो स्टे ट्यून्ड and have a good day ahead.